कल्याणी, सासूबाई हे काय आहे? अहो एवढ्या लहान मुलाच्या बाबतीत अशी चेष्टा करतात का? हे काय चाललंय हे? नाही, मला कळायला हवंय कोणी केलंय. कल्याणी, समीर पाहिलंस ना तू? अरे बघ ना, लहान मुलाची अशी कोणी चेष्टा करत का रे? माझं ऐकतेस का तू? नाही समीर, हे सगळं तुझ्यामुळे घडतंय, कळत नाहीये का तुला? माझं ऐकणार का तू? नाही ऐकणार मी. अरे तुला किती वेळा सांगितलं, एकदाच माझ्या करणला घरी आण ना. त्याला घरी आणलंस की सगळे बघतील आणि असं करण्याची हिम्मत करणार नाही. तुला कळते का मी काय बोलतीये समीर? अरे काय चालवलंयस तुम्ही की? कल्याणी बस बस, ते बघ हेच सत्य आहे. आपला करण आता या जगात नाहीये. आपला करण नाहीये आणि हे सत्य तुला स्वीकारावंच लागेल. कळलं? कल्याणी, 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 हे सत्य आहे ग, ते स्वीकार. आता आपला आपला करण या जगात नाहीये. सत्य कुणाही स्वीकारलंच ना तर तो असा अधांतरी राहील ग तुझ्या तुझ्या मायेच्या पाशात. ऐक माझं बाळा, आई आहेस ना तू, त्याची जन्म दिलास तू त्याला, आता मुक्ती पण तूच द्यायचीस. आपला करण या जगात नाहीये हे कल्याणीला कसं समजवायचं? सकाळपासून समजवायचा प्रयत्न करतोय तिला, बोलायलाही तयार नव्हती ती. नंतर कशी बशी बोलली बिचारी, पण फक्त करण विषयी. तिला लवकरात लवकर यातून बाहेर काढायला हवं. कल्याणीला तर आपण सगळे मिळून यातून बाहेर काढूच आहे, पण ज्यांच्यामुळे हे सगळं घडलंय त्यांचं काय? आपल्या पोराचा जीव घेऊन ते लोक. समीर शांत हो बाबा, काही सिद्ध झालेलं नाहीये, आपला फक्त संशय आहे. नुसता संशय कसा अक्कासाहेब? मला खात्री आहे आणि आपलं बोलणंही झालंय या विषयावर. भाऊजी, पण तेव्हाही मी तुम्हाला म्हटलं होतं, आपल्या हातात पुरावा नाहीये. भाऊजी, आपण कितीही दुःखात असलो तरी या घरचे काही नियम आहेत, ते पाळावेच लागणार. पुराव्याशिवाय आपण कुणावरही ठोस आरोप करू शकत नाही. रागाच्या भरात असे आरोप करणं म्हणजे आपण आपण आपल्या करणवरच अन्याय करतोय. हे बघा अक्का साहेब, आपण फक्त पोलिसांवर विसंबून आहोत म्हणून सगळं. मला एक संधी द्या अक्का साहेब, एकदा मला परवानगी द्या मी. नाही भाऊजी, यावेळी मला कुठलाही निर्णय भावनेच्या भरात घ्यायचा नाहीये. खऱ्या गुन्हेगारापर्यंत पोहोचायला उशीर होतोय म्हणून तुम्ही अस्वस्थ आहात मला कळतंय. पण भाऊजी एक लक्षात घ्या, जेव्हा एखादा मोठा आजार बरा करायचा असतो तर तो बरा करायला वेळ लागणारच. अक्का सर, आपने बोलाया था. मिट्टीची बसा. भाऊजी, अवंतिका बाईंच्या विरोधात पुरावे गोळा करण्यासाठी बंटीजी आपल्याला आता मदत करणार आहे. अक्का साहेब, आप सिर्फ बोलिए, हा बंटी मिश्रा तुमच्यासाठी काय पण करायला तयार आहे. मी काय सांगते ते तुम्ही सगळ्यांनी नीट ऐका.
आर्यन, आर्यन, व्हॉट हॅपन मॉम? मला तू प्लीज सगळं खरं खरं सांग. तू समीरच्या गाडीची ब्रेक्स जेव्हा डॅमेज करायला गेला होतास तेव्हा तुला कोणी पाहिलं होतं का? नाही. तुला कोणी हाय हॅलो केलं का? तुझे फिंगरप्रिंट्स आहेत का त्या गाडीवर? मॉम प्लीज, अगं किती वेळा तुला सांगितलंय, तू समजतेस तसं काहीच झालं नाहीये. मी जे काही केलंय ते अगदी प्री प्लॅन करून केलंय, सो प्लीज नको हाय परोस. अरे या घरातली प्रत्येक नजर आपल्याकडे संशयाने पाहते आणि तरी तू विचारतोस हायपर का होते? मग काय बोलतेस तू? कधी कधी शाळण्यासारखं वागतेस आणि कधी कधी वेड्यासारखं. मॉम आता या घरात आपण एवढे कांड केलेत तर पहिला डाऊट आपल्यावरच घेणार ना, म्हणून आपण ठरल्याप्रमाणे आपलं काम करायचं. आपण काहीच केलं नाही अशी ऍक्टिंग करत राहायची. उद्या पोलिसांनी आपल्याला इंटरोगेशन साठी बोलवले. खरंच आपली ही ऍक्टिंग त्यांच्यासमोर टिकून राहील? नाही इन्स्पेक्टर साहेब, अहो तपासाला उशीर होतोय असं नाही म्हणत आहे मी. माझं म्हणणं इतकंच आहे की तपासाची दिशा भरकटता कामा नये. काही झालं तरी आपल्याला लवकरात लवकर खऱ्या आरोपीपर्यंत पोहोचायचं. मी साहेब, मी तुमच्याशी नंतर बोलते आणि गरज वाटली तर मी पोलीस स्टेशनला येऊन जाईन. ठीक आहे. मामांशी काय झालं? ते काम होतं. तुलाशी जरा बोलायचं होतं. जी. या कुसुमच्या सुनेच्या आणि नातवाच्या बाबतीत हे काय चाललंय नक्की? मी त्यांना पोलीस स्टेशनला का बोलवताय चौकशीसाठी? तुम्हाला कोणी सांगितलं? अवंतिकानेच तर सांगितलं मला. सांगताना बिचारी एवढी घाबरली होती, साहजिक आहे म्हणा. पण या सगळ्यामध्ये मला सांग, त्यांचा काय दोष आहे? नाही का? काहीही झालं तरी असा त्रास तर होता कामा नाही, आपले पाहुणे आहेत ते. मामजी तुम्हाला तर ठाऊक आहे पोलिसांना भावना नसतात. त्यांना दोषी व्यक्ती आणि निर्दोष व्यक्ती अशा दोनच गोष्टी कळतात. आपल्या घरातल्या प्रत्येक माणसाची चौकशी करणार आहे. ज्याचा अपघात झाला तो समीर, फिर्यादी यशवंतराव, त्या दोघांचीही चौकशी झाली आहे. माझ्याशीही बोलणार आहेत ते. जर आम्हाला काही वाटत नाहीये तर यांना का त्रास होतो? बरोबर आहे तुझं. मी तू जे काय म्हणती असते पटतंय मला. मामांजी तुमचंही म्हणणं कळतंय मला, पण पोलिसांच्या तपासाला नातं नसतं. त्यांचा तपास तेव्हाच थांबतो जेव्हा खरा गुन्हेगार सापडतो. मला वाटतं की अशा वेळी पोलिसांची मदत करणं प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य. नागरिक भारतीय असो नाही तर अमेरिकेतला. नाही, तिची अवस्था पाहून मला जरा वाईट वाटलं म्हणून तू देशी बोलायला आलो. आणि तू जे काही बोलतेस ते बरोबरच आहे म्हणा. मामंजी त्यापुढे जाऊन मला तुम्हाला हेही सांगायचं, ज्यानी कोणी हा अपघात घडवून आणला ती व्यक्ती ज्याच्यामुळे आज करण आपल्यात नाहीये ती व्यक्ती सापडल्याशिवाय राहणार नाही. नाही, माझीही तीच इच्छा आहे. खरा गुन्हेगार लवकरात लवकर सापडावा आणि त्याला शिक्षा व्हावी. बर, ठीक आहे, येतो मी. मामंजी हे असं काहीतरी घडणार हे मला अपेक्षितच होतं, पण यावेळी मी जाळच असं टाकलंय की अवंतिकाने कितीही धडपड केली तरी ती यातून सुटू शकणार नाही. मामंजी आज तुम्ही अवंतिकाची बाजू घेण्यासाठी इथे आला होता, पण लवकरच तुम्ही स्वतःच तिला माझ्या समोर उभं कराल आणि मला म्हणाल, राजलक्ष्मी या अवंतिकाच्या पापांना माफी नाही, हिला मोठ्यात मोठी शिक्षा कर. आप
अम्मा हा अरे सुन लो, अरे सुन रही हो ना, अरे कम से कम तुम तो सुन लो, या तो कोई सुनता नहीं है हमारी। हाँ अरे क्या इथे येऊन वापस येऊन आपण झक मारले असं झालंय आपल्याला, नाहीतर काय? हा म्हणजे इथे कोणी आपल्याला विचारतच नाही ना, या घरात ना दामादला अजिबात रिस्पेक्ट नाही आहे, ना ढंग का खाना आहे ना पिना, अरे आपल्याला अजूनही फुलवालाच समजतात इथे। अरे अक्का साहेब तर एक नंबरची शहाणीबाई आहे। हा अरे उसका पोता मर गया लेकिन अभी तक उसको अकल नहीं आई। हा मां बो आपने आपलं काही ऐकलं नाही ना तुम्ही काय? क्या बात है जावई बापू, अक्का साहेबांसाठी तुमच्या मनात एवढं प्रेम आहे आम्हाला माहित नव्हतं। आम्हाला आधी वाटलेलं आमच्या मनातच अक्का साहेबांबद्दल एवढं प्रेम आहे। एनिवेज तू आता जे काही बोललास ना ते सगळं आम्ही ऐकलं बरं का? आपण आपण हात जोडतो, पाया पडतो तुमच्या, पण तुम्ही कोणाला काही सांगू नका, नाही तर अक्का साहेब आपल्याला काय मगापासून अक्का साहेब लावलंय हा? इतका घाबरतोस तू अक्का साहेबांना? अरे कम ऑन यार, जस्ट चिल, तू आता आमच्या टीम मधला आहेस, तुला घाबरायची काही गरज नाही आहे। टीम मतलब? मतलब ये है कि तुम्हारा मतलब और हमारा मतलब आपल्या दोघांचा मतलब एक आहे। चल आमच्या बरोबर, आम्ही तुला सगळं समजावतो। नाही मतलब म्हणजे तुम्ही समजताय तसं काही नाही आहे। हे बघ इथं उभं राहून गप्पा मारण्यापेक्षा ना चल आमच्या रूम मध्ये मस्त पैकी कॉफी पीत गप्पा मारूया। कम ऑन कम ऑन बर वो मॅम। अरे चल रे चल। हा अरे ये तू अकस्मात चहा घेताय ना? नकोय मला। तुमची मनस्थिती कळते आहे मला अक्का साहेब, पण तुम्हीच सांगितलं ना की आता आपण सगळ्यांनी सावरायला हवं। तुम्ही औषध तरी घेतलं का अक्का साहेब? कसला विचार करताय तुम्ही एवढा? अवंतिकाबाईंचा देवकी मला सारखं असं वाटतंय की मी जीव घेईन त्यांचा। हो काय बोलताय तुम्ही? नाही खरंच, त्यांचा खरा चेहरा सगळ्यांसमोर आल्यावर कदाचित रागाच्या भरात जीव घेईन मी त्यांचा। देवकीच जर तुला असं वाटलं ना की माझा राग अनावर होतोय तर आवरा मला। कारण मला त्यांचा जीव नाही घ्यायचा। त्यांचा जीव गेला तर मुक्त होतील त्या, आणि ते नकोय मला। मृत्यूपेक्षाही या जगात काहीतरी भयंकर आहे हे त्यांना कळायला हवं। जोपर्यंत मी त्यांना त्यांच्या पापांची शिक्षा देत नाही तोपर्यंत मला चैन पडणार नाही। बराबर, एकदम बराबर आहे तुमचं। हे म्हणजे आता काय झालंय, तुम्हाला आपला प्रॉब्लेम समजला, अरे म्हणून तर आपण बोललो ना एवढं सगळं तुमच्या बरोबर आहे की नाही? बंटीजी तुम्ही काही सांगितलं नसतं ना तरी मला सगळं कळलं असतं। असं पण अक्का साहेबांचं आजवर कुणाशी नीट पटलंय म्हणून तुमच्याशी पटणार होतं? बरोबर, एकदम बरोबर। आता बघा आपण त्यांचा दामाद आहे की नाही, याचा विचार तर करायला पाहिजे की नाही? पण नाही,
अरे हमारे यहाँ तो दामाद को पलकों पे बिठाते है, पलकों पे. इथे आपल्याला चटई पण विचारत नाही कोणी. आता आपण त्यांच्या विधवा बहू बरोबर लगीन केला. विधवा बहू पण काय झालं? अरे जीना हराम करके रखा है हमारा, बता रहे आपको, बता है? हो ना, मग आता आपण त्यांचं जगणं हराम करायचं. बंटी जी, इसके पहले ना सिर्फ हम दो थे, ह्याच्या आधी आम्ही फक्त दोघच होतो, त्यामुळे सगळ्यांच्या नजरांना आमच्यावर असायच्या. म्हणून इच्छा असून सुद्धा आम्ही काय फार करू शकलो नाही, आमचे लिमिटेशन होते ना. पण आता आता तूही आमच्या टीम मध्ये आलायस, आता आपण तिघ मिळून असं काहीतरी करायचं की अक्का साहेबांना जन्माची अद्दल खटली पाहिजे. हा पण म्हणजे बघा, आपलं नाव समोर येणार नसेल ना तर तुम्ही सांगाल ते करायला तयार आहे आपण. हो तुझं नाव येणं शक्यच नाहीये. हा ते ठीक आहे, चला मग येतो आपण. हा म्हणजे काय आहे, इथे आल्यानंतर तुम्हाला भेटलो आणि पहिल्यांदा असं वाटला अपना भी कोई है यार. अपना भी कोई है. आता आपल्याला मनाची बात जेव्हा करायची असेल ना तेव्हा आपण तुमच्या रूम मध्ये येणार. अरे कधी पक्का येणार. चला येऊ मग. बिस्किट पुऱ्या. अवंतिका, चांगला बकरा भेटलाय तुला. आता या बकऱ्याला यूज करून एका फटक्यात सगळे प्रॉब्लेम्स मी रिझॉल्व करते की नाही ते बघ. मला वाटलंच होत तू असाच काहीतरी ग्रेट विचार करशील. चेस? येस. देवयानी सारखेच ठिपक्यांची रांगोळी, रंग माझा वेगळा आणि सहकुटुंब सहपरिवार अशा तुमच्या आवडत्या कार्यक्रमांचे फुल एपिसोड बघण्यासाठी सबस्क्राइब करा स्टार प्रवाहच्या यूट्यूब चॅनलला.